आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूरमध्ये काँग्रेसच्या प्रचाराला मिळाली गती, उत्साहात कार्यकर्त्यांचा घरोघरी प्रचार. मांगूर येथील काँग्रेसच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे. शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने घरोघरी प्रचार करून काँग्रेसचे शाश्वत कार्य आणि सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या योजना सांगून जनजागृती करत आहेत. निपाणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे माजी आमदार काकासाहेब पाटील रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारात मांगूरमधील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उत्साहाने प्रचारात रमले आहेत. गावातील प्रत्येक वॉर्डातील घराघरात जाऊन काँग्रेस पक्षाने केलेली आजपर्यंतची शाश्वत विकास कामे, त्याचबरोबर सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या समाज उपयोगी व लोकोपयोगी योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचवून काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील यांनाच विजयी करण्याचं आवाहन हे कार्यकर्ते करत आहेत. यावेळी साई उद्योग समूहाचे शिल्पकार प्रदीप रावजी जाधव, ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील, माजी अध्यक्ष सुनील जळणे, अशोक बोधले, अण्णासो पाटील, ग्रामपंचायत सदस्य अण्णासो जळणे, रमेश जाधव, बाहुबली पाटील, प्रदीप शेंडगे, संदीप जाधव, दीपक कुराडे, विलास जळणे, महेश शेडशाळे, सर्जराव टोपे, सूरज भोसले, कुमार बन्ने, सचिन बोधले, बाहुबली पाटील, सातप्पा टोपे, सुनील बोधले यांच्यासह काँग्रेस प्रेमी व जोशी सर प्रेमी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. आणि यावेळी एक निवडणूक आहे ती विशेष प्रकारची आहे, कारण यावेळेला निपाणीतील कामगारांचे चळवळीचे नेते माजी आमदार आदरणीय सुभाषजी सर आमच्याबरोबर आहेत, आणि त्याचबरोबर कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील साहेब असोत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चिंगडे सर असोत, निपाणीचे नगराध्यक्ष विलास गाडीवडा असोत, बोरगावचे आमचे नेते आदरणीय रावसाहेबदादा पाटील, उत्तमदादा पाटील, त्याचप्रमाणे अण्णासाहेब भावले, ही सर्व मंडळी आणि या विभागातून त्याचप्रमाणे शेजारच्या महाराष्ट्रातून देखील काँग्रेसच्या सर्व नेत्यांचं काकासाहेब पाटलांना पूर्णतः पाठिंबा आहे. आज आम्ही जनतेच्या पुढे हे घेऊन जात आहे की 2014 ज्यावेळेला केंद्रामध्ये भाजप सरकार आलं त्यावेळेला त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही. उदाहरण द्यायचं असलं तर प्रत्येकाच्या खात्यावर तुम्हाला 15 लाख रुपये जमा करून म्हणणारे जी भाजपची नेते मंडळी आज त्याच्यावरती बोलायला तयार नाहीत. आज लोकांच्या कामकाजामध्ये, व्यापाऱ्यांच्या कामकाजामध्ये एवढा मोठा त्रास जाणवत आहे की या नोटाबंदीच्या काळात असो, GST मुळे फार मोठं व्यापारी उलाढाल थांबलेले आहे. आणि जे काही 165 आश्वासनं सिद्धरामय्यांनी काँग्रेस पक्षात सरकार आल्यावर मुख्यमंत्रींना त्यांनी दिली होती त्यामधील 158 इतकी आश्वासनं त्यांनी पूर्ण केलेली आहेत. मागच्या 14 इलेक्शनमध्ये विरोधी पक्षांना असं वाटलं की 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं नाही, पण ती गोष्ट लोकांना झाकून राहिलेली नाही. काय केलं म्हटलं तर काँग्रेस ज्यावेळी 1947 भारत स्वतंत्र झाला त्या नंतरच्या कालावधीमध्ये आपल्या भागात जी झालेली धरणं असोत, जे रस्ते असोत, पूल असोत, त्याचप्रमाणे नीट वेगवेगळ्या ठिकाणी बंधारे असोत, शिक्षणाची सोय असो, आरोग्याची सोय असो, या सर्व बाबीबरोबरच गोरगरिबांच्यासाठी घरकुलाची योजना असो, स्वर्गीय इंदिरा गांधींनी राष्ट्रीय बँकांचे राष्ट्रीयकरण केलं आणि खऱ्या अर्थाने गोरगरिबांना नॅशनल बँकेमध्ये कर्ज आणि सवलत उपलब्ध करून त्यावेळेला उपलब्ध झाले, आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा जनतेचा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे.